नमस्कार. सर्व पित्री अमावस्या 2023ची माहिती. प्रत्येक महिन्यात अमावस्या तर असते, तरी आश्विन महिन्यात येणारी अमावस्या ही सर्वात विशेष मानली जाते. ती सर्व पित्री अमावस्या म्हणून ओळखली जाते. तसेच पितृपक्षामध्ये सर्व पित्री अमावस्येला सर्व पित्रांना निरोप दिला जातो. श्राद्धासाठी हा दिवस उत्तम, पण यावेळी सूर्यग्रहण आलं आहे. जे लोक संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांना तर्पण पिंड दान देऊ शकत नाही, ते सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांचे श्राद्ध करू शकतात. या दिवशी पिंडदान करण्याचे सर्वात जास्त महत्त्व असतं. पितृपक्ष खरं तर 29 सप्टेंबरला सुरू झाला आहे आणि हा सर्व पित्री अमावस्येला समाप्त होणार. म्हणजे सर्व पित्री अमावस्या ही 14 ऑक्टोबर रोजी आली आहे, म्हणजे त्या दिवशी नेमका शनिवार आहे. तसेच आपण त्याला शनिश्चर्य अमावस्या देखील म्हटलं जातं. या दिवशी सूर्यग्रहण देखील आलं आहे. सर्व पित्री अमावस्याची श्राद्धाची वेळ खरं तर दुपारची विशेष मानली जाते. तर हे अशा पद्धतीचे हे 3 मुहूर्त दिले आहेत. या दिवशी तुम्ही श्राद्धविधी पूर्ण देखील करू शकता. सूर्यग्रहण आलं आहे तरी त्या दिवशी श्राद्धविधी आपण पूर्ण केला तरी चालतो. सर्व पित्री अमावस्या, महाले अमावस्या आणि पितृविसर्जनी अमावस्या असं म्हटलं जातं. पितृपक्षाच्या काळामध्ये पूर्वज आपल्या कुटुंबात पृथ्वीवर येतात आणि त्यांना आशीर्वाद देतात. सर्व पित्री अमावस्येला श्राद्ध पिंडदान करून आणि पूजा करून पूर्वजांना आदरपूर्वक त्यांना निरोप दिला जातो. अशी ही सर्व पित्री अमावस्याची माहिती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.